नमस्कार, तुम्हाला मी चुरमुरे आणि तीळ मिक्स करून त्याचे लाडू बनवून दाखवणार आहे. चणा डाळ अर्धा किलो, अर्धा किलो तीळ भाजून घेतली, अर्धा किलो तीळ भाजून घेतलेले आहे. आणि त्यात चुरमुरे थोडेसे टाकायचे, पाहिजे तेवढेच टाकायचे. आणि एक किलो शेंगदाणे, एक किलो शेंगदाणे भाजून घेतले. आता त्याची साल काढणार खलबत्यात आणि परत बारीक करणार आहे. आणि मग नंतर गुळाचा गूळ किसून, गूळ किसून आणि पाक करणार आहे त्याचा. खलबत्यात असं साल काढून घ्यायचं, साल काढून झाले पुन्हा बारीक करायचं. लाडू बनवण्यासाठी मी साधा गूळ घेतलेला आहे, चिकीचा गूळ नाही वापरला आहे. बारीक कुट्ट केलेले आहे, हे बारीक कुट्ट केलेले आहे. आणि हे गूळ किसलेले आहे, एवढं 2 किलो गूळ. मी पाक घेण्यासाठी तेल घेते. थोड्या वेळ पाक येईल. चुरमुरे चाळून घ्यायचं. चाळण्याचं कारण काय असतं, त्याच्यातनं बारीक खडे असतात ना, ते निघून जातं, कसकत नाही लाडू खाताना. पाकी होऊन गेलेले आहे चुरमुरे. शेंगदाणे वाटलेले, तीळ अर्धा किलो आणि 1/2 किलो चणा डाळ बासकी. आणि गुळाचं पाक आलेले आहे, त्याचे घ्यायचे.
सुरमुरे मी साईडला काढून ठेवलेले आहेत, पाहिजे तसंच मी वरनं थोडे थोडे सुरमुरे मिक्स करते. अशा पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे गरम गरम. आमचे लाडू तयार झालेले आहेत. आमचे लाडू कसे वाटले आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगा. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.